ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दोन्ही राज्याच्या समन्वय समिती रचनेमुळेच यंदा महापुराचा धोका कमी, नामदार रमेश जारकीहोळी. गतवर्षी बसलेल्या महापुराच्या फटक्याने कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यातील जनतेचे अतोनात हाल व मोठं नुकसान झालं होतं. याचा विपरीत परिणाम दोन्ही राज्यातील जनतेवर झाला होता. संभाव्य महापुराचा फटका पुन्हा नदीकाठच्या लोकांना बसू नये यासाठी कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री व जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मुंबई दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने समन्वय समिती केल्यानेच यंदा महापुराचा फटका दोन्ही राज्यांना बसलेला नाही असं मत बेळगाव जिल्हा पालकमंत्री नामदार रमेश जारकीहोळी यांनी मांडलं. मुंबई में दोनों मंत्री जयंत पाटील, राजीव यड्रावकर आणि बंटी पाटील आणि कदम साहेब आणि काका संजय काका पाटील खासदार सब मिलके हम कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर के ऊपर लास्ट टाइम पूरा बहुत ये हुआ था. इसकी वजह से हम सब मिलके चर्चा करके पहला फोन के ऊपर चर्चा करके बाद में एक मीटिंग होने के बाद दोनों सांगली डिस्ट्रिक्ट और बुलापुर बेलगाम बीजापुर बालकोट तीनों डिस्ट्रिक्ट का डीसी और एक कमेटी बना के पानी छोड़ने का काम चित्र करना करके डिसीजन लिया था और ऊपर हम दोनों मंत्री कोऑर्डिनेट करने का ये निर्णय होने के बाद आज इतना बड़ा बारिश होने के बाद भी अच्छी तरह से होने के लिए भी आलमट्टी में आज 2,20,000 क्यूसेस पानी छोड़ रहा है. आप 1,60,000 क्यूसेस पानी आ रहे हैं इसलिए आज इतना अच्छी तरह होने के बाद दोनों राज्य में मंत्री दोनों बॉर्डर के ऊपर अच्छे काम चले. आगे भी हम ऐसे हर डेवलपमेंट में साथ मिलकर जाने वाले हैं. सांगली सातारा आणि कर्नाटकातल्या बेळगाव या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक अधिकाऱ्यांची ही एकत्रित बैठक झालेली होती आणि त्याप्रमाणे एकंदरीत यावेळा महापुराचा गेल्या वेळा ज्या 2019 जे आपल्याला महापुराचा अधिक धोका फटका आपल्याला ह्या सगळ्या परिसरामध्ये बसला तो फटका बसून एकंदरीत नियोजन जे करण्याचं ठरलेलं होतं. अधिकारी पातळीवर काही कमिट्या नेमा ते निप्पाणी चिकोडी तालुक्यातील दूधगंगा व महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी येथील पंचगंगा नदी परिसरातील पूर पाहणी दरम्यान जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय फौजफाट्यासह आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आर जी हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, सी डी पाटील पाटबंधारे अभियंता, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, तहसीलदार एस एस संपगावी, डीवायएसपी मनोज कुमार नाईक, इचलकरंजी प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, तहसीलदार संदे, शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पाटबंधारे अधिकारी शिरीष पाटील, मुख्याधिकारी दीपक पाटील, आमदार गणेश हुक्केरी, युवा नेते उत्तम पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे.